नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं 10वीच्या इंग्रजी विषयामधील 1.2 अन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर अन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचा अर्थ आहे एक विशिष्ट प्रकारचा हल्ला किंवा आक्रमण किंवा एक अनोखी चकमक असा याला म्हणता येते. अन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठाचे जे लेखक आहेत ते आहेत तपन मुखर्जी. आता बघूया तपन मुखर्जी यांनी या पाठामध्ये काय दिलं आहे. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. तपन मुखर्जी म्हणतात, पश्चिम बंगालतील राणीगंज इथं एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बँगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. कंपनीच्या अधिकाऱ्यासाठी कंपनीच्या आवारामध्ये स्वतंत्र किंवा वैयक्तिक बंगल्यांची व्यवस्था होती. आमचे घर आवारातील एका कोपऱ्यात होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आमचे बगीचा लगतच अधिकारी मंडळाचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. कुंपण असलेले बंदिस्त आवारामध्ये सर्व सुविधांनी युक्त असा तो परिसर होता. हिरवीगार गवत, रंगीत फुले व झुंडीत उभे असलेले उंच व भव्य झाडे ती त्या भागांची विशेषता होती. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसेंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वॅरल अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड्स. घराघरातील स्वयंपाक घरांच्या पडसामध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहारदार झाडामुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी इथं सतत आकर्षित होत असत. ए ग्रुप ऑफ लँगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन एन अस्वस्थ ट्री नियर बाय. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. जवळच अस्वस्थाच्या पिपळच्या झाडावर वानराच्या एका टोळीने तर डेराज गाठला होता. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाच्या आणि दैनिक जीवनाच्या अविभाज्य घटक बनले होते. अ स्मॉल ॲन्सिडेंट ऑन सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानसा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. It was a few days into the puja vacation, just like for any other child. The holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybook published especially for children in the festive season. पूजेची सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते. इतर अनेक मुलाप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदाच्या काळात खास
मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकामध्ये बुडून जाण्याची संधी मिळाली होती. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a story book. दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आई वडील व लहान बहिणी वामकुंची घेत पडल्या होत्या आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत झोपलो होतो. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. त्या संततीला मधूनच माझ्या घरच्याच धोरण चिमण्यांच्या चिवचिवाट, अधूनमधून कावड्यांची कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या खारीच कर्कस ओरडणं भंग करीत होतं. मिनट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात फार गढून गेलो. सडनली आय हर्ड ए ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला भटक्या कुत्र्यांचा जमावाचा भुकण्याचा आवाज ऐकू आला. I chose to ignore the commotion, thinking that the peck of God peck of dogs might have cornered a hapless pig. तावडीन सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या गलक्याकडे दुर्लक्ष केले. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलाराम कॅविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राऊज एडेड टू द कोकोफोनी. मात्र काही वेळात ती कुत्री अधिक त्वेषाने भुकू लागली आणि कावड्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडल्याने त्या कोलाहलात आणखीच भर पाडली. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. मग तो गलका जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. क्युरियोसिटी got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. उत्सुकता बळावली, पुस्तक बाजूला ठेवून मी काय चाललं ते पाहण्यासाठी वरांड्यात धावलो. I glanced toward the roof of the clubhouse and saw something horrible. क्लबहाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथं भयंकर काहीतरी दिसले. ए बिग मेल लँग्युअर, अपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लँग्युअर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओवर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. एक बलदंड वानर बहुधा त्या टोलीचा मोहरक्या असावा. एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जीवे मारण्याच्या इराद्याने
त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तोडत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लँगर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. त्या पिल्लांची केविलवाणी आई वानरी आणि टोळीतले इतर दुर्बल वानर आजूबाजूच्या इमारतीच्या छपरावर गोळा होऊन असहायपणे पिल्लांचा जीव जाताना पाहत होते. आय रिकॉल द टॅरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लेन विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनादर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप. प्राणी जमातील वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही अशी एक भयंकर रूढी आहे त्याची मला आठवण झाली. विदाउट लुझिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड ए पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराउंडिंग लंगर. जराही वेड न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली आणि द्वेषाने भक्ष्यांच्या मागे लागलेला त्या वानराच्या दिशेने एक दगड फिरकावला. द लँगर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असाल्ट. पण तो वानर इतका आक्रमण आणि हिंसक झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. द डॉग ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय. मग मी आणखी दगड मारायला सुरुवात केली. कुत्री देखील आणखी जोरात भुकायला लागली. द चेंज सर्कमस्टॅन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर फोर्स द लँग्वेज टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओवर द वरांडा. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उताऱ्याच्या छपराती पिल्लाला टाकून पडून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाईड डाऊन अँड एक्साइटमेंट ऑफ द पेक ऑफ डॉग्स ग्रेव मेनी फोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. ते पिल्लू अगदी गलित गात्र आणि अर्धमेले झालेले होते. त्याचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळवायच्या आशेने कुत्र्यांचे ढोळके आणखी चेकाळले. कीपिंग द डॉग्स ॲट बाय विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लँगर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओवर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानरांच्या पिल्लांची शेपूट पकडली.
द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते आणि हो, खरोखरच ते नर पिल्लू होते. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा अँड वे आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आता पाहतो माझे आई वडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन माझे बचाव कार्य पाहत उभे राहिले होते. आमचे काही शेजारीही दूर अंतरावर गोळा झाले होते. आय टूक द बेबी लँगर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप. वानराच्या पिल्लाला मी आमच्या परस बागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुसड्यामध्ये अलगदपणे झोपवले. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि वर्णांनी भरून गेले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. द बेबी रिमेन मोशनलेस. काही जखमांमधून रक्तही उघडत होते. पिल्लू निर्वचित पडले होते. पिल्लू निवचित पडले होते. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. माझ्या वडिलांनी प्रथम उपचार करून त्यांच्या जखमा स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त यायचे थांबले. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. पिल्लांच्या श्वासोच्छवास मंदावला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला हायचे वाटले. इवन दो हिज ब्रीथिंग वेअर सॉलो, सॉलोच्या ठिकाणी स्लो असलं पाहिजे. इथं पुस्तकामध्ये सॉलो दिलेलं आहे, ठीक आहे. तर ब्रीथ्स वेअर स्लो म्हणजे काय, पिल्लाच्या श्वासोच्छवास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला हायसे वाटले. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीअर अँड आफ्टर अ फ्यू सेकी अटेम ही सॅटअप. पाण्याचे हपकारे मारल्यावर पिल्लाला शुद्ध आणि धडवत प्रयत्न करून ते कसे बसे उठून बसले. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रॅम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. ते भेदरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सोब. He started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. त्याचे दोन चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याचे उबडलेले आणि दबक्या आवाजात हुतके देऊन ते रडू लागले. अगदी धसका बसलेल्या एखादी माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bite. मी सोलून दिलेले केळे त्याने थरथरत्या हात
हाताने घेतले आणि बिचकत बिचकत ते खाऊ लागले. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लँग्वेअर. वानराच्या पिल्ल्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. Suddenly I had an uncanny feeling of being watched. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof watching every move I made. त्याच वेळी आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. खुराड्यातून मागे वळून मी वर पाहिले तर आई वॉनरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिस मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटल लाउडर. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिचे असण्याची चाहूल लागली. ते मोठ्याने हमसून हमसून रडू लागले. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड पाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. त्याच्या शरीरावरील जखमांशी तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर कॅरिंग आर्म्स. द मदर सेट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. तिच्या आईच्या मिठीत पिल्लाला दिलासा मिळाला. काही मिनटे त्याला मांडीवर घेऊन आई वॉनरी तशीच बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओवर हर ऑप्शन्स अँड trying to figure out how she could keep the baby safe from further assault. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करीत असावी. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. काही क्षणासाठी त्या आई वॉनरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून आपल्या पिल्लांचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे
तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन by the emotion, the sentiment and the way she said thanks to me. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. There sat a universal mother holding a stricken child in her lap. माझ्या समोर आपल्या दुखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथं बसली होती. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लँगर अँड देन लॅफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. त्या निर्दय नर वारण्याच्या कानोसा घेत तिने आजूबाजूच्या परिसर निरखला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला झेप घेतली. द ब्राईफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लँग्वेज कन्व्हिन्स मी दॅट इंटर स्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनी वन स्ट्राईक द राईट कॉर्ड the relationship homes into action. एका आई तिच्या आणि पिल्लांच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणी मात्राच्या एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे. आणि एकमेकाच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. द मदर लँगर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मेन अँड ॲनिमल बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टेबलायझिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आई वानरीनी मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यामधील संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. आय एम नाऊ 70 years ओल्ड बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर that encounter of a special kind. त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेली आहेत. मी आज 70 वर्षाचा आहे पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे. तपन मुखर्जी. तर या प्रकारे तपन मुखर्जी यांनी an encounter of a special kind याबद्दल हे पाठ लिहिलेला आहे. धन्यवाद.